नमस्कार, मी आचल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वाच्या बातम्या। सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लग्न समारंभ, आठवडी बाजार, 5 पेक्षा जास्त नागरिकांना जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद आहे। यामुळे शेतामध्ये पिकलेला भाजीपाला विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागतोय। सध्या उन्हाचा पारा वाढत चाललाय, अशामध्ये जमिनीतील विहिरीची पाण्याची पातळी कमी होत आहे। आमच्या प्रतिनिधीने अशाच एका बाजारात जाऊन शेतकऱ्यांशी बोलले असता शेतकरी राजा म्हणाला, एक वर्षापासून आम्ही परेशान आहोत, शेतामध्ये पाणी देऊन भाजीपाला आम्ही पिकवत आहोत, परंतु भाजीपाला खरेदीसाठी बाजारात बसलो असता सकाळची संध्याकाळ झाली तरी दोन तीनशे रुपयाचा व्यवसाय सुद्धा झाला नाही। जीवाचं रान करून आम्ही भाजीपाला पिकवतो, परंतु खरेदीसाठी नागरिकच येत नाही, त्यामुळे भाजीपाला सुकून जातो किंवा खराब होतो। आम्हाला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे, त्यामध्ये शासनाने लॉकडाऊनमुळे बाजार भरत नाही आणि नागरिक येत नाही, यामुळे भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे। आम्ही जगावं कसं? सगळ्याच्या वस्तूचे भाव, औषधांचे भाव, बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत आणि शासन लॉकडाऊन लावत आहे। किमान आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावे, नंतर शासनाने लॉकडाऊन लावा असे शेतकऱ्याने सांगितले। आमचं अनुदान यायचं एवढं पडलं, हे माल कुठे विकायचं? हा जे हे शेतकऱ्याचा माल याला फेकून द्यायचं का? शेतकरी जागला तर हे कसं होईल साहेब? काहीच नाही, आमचं परेशानी, वावरात माल चढवला, शेतात माल चढवला, करा काय? बाजारात भरत नाही, लॉकडाऊन म्हणजे करा तर काय? माल आला नाही, करा उन्हाळा लागला, पाणी नाही, पण आम्ही चुरचूर पाणी भरतो साहेब, काहीच उरलं नाही त्या मालांचं। आम्ही शेताचे पैसे पिटवले, मजुरी पिटवले, करणार काय? खर्चाला पैसे नाही, मजूर 250 रुपये रोज घेतात पेराचं, आता पोळाचे 150 रुपये, काही 150 घेतात, कोणी 200 घेतात, औषध मा खतं मा पाणी दुसऱ्या कोण घंट्यानं पाणी टाकलं, दुसऱ्या धोत्र्या शिवार जमीन लागली, 100 रुपये घंटा पाण्यावर आलं, आता सध्या 100 रुपये घंटा दिवळ माझ्यासाठी दिवळ आहे, माझ्या पत्नी सगळे वाया चालले, काय करणार तुला? 100 रुपये घंट्यानं पाणी टाकून लावलं, ह्या मिरच्या 10 अर्धा कोणी खाऊ पडलं, 10 रुपये अर्धा एक रुपये, वांगे 10 रुपये किलो, विकत मीठ अशीच चालली सोडून, या भाज्या फेकून देऊन, वांगे टमाटे तेल फेकून, एक याच्यात फेकून दिले साहेब, काय करणार? एक तेल टाकून साहेब, काही घरी ढोराला नेले, आता काय बोला सरकारला? काय सरकारनं सगळं आमचं मात्र करायला लावलं? काहीच नाही, माता आम्हाला शेतकऱ्याला भाव नाही, का कोणच्याच मला मक्कालासुद्धा भाव नाही, काय आता कपाशीला भाव नव्हता, आता नंतर वाढला भाव, माल गेल्यावर, माल गेल्यावर भाव वाढतो। आदरकीला 700-800 रुपये क्विंटल चालली, निवडले लोक काय करा, आदरकी पेरेला आहे तर आदरकीला कोणी पुसरवलं नाही, चौथा पाहणी करा तुम्ही, आदरकीची माळव्याची वांगी सोडून गेले आम्ही, करणार काय? भाज्याला काही कोथमिरीला फुलं आले, धन्याला फुलं आले, चौथा वारा चौपा चौकशी करा तुम्ही, तुम्हाला दाखवून देऊ आम्ही, आदरकीला भाव नाही सुद्धा, भाजीला भाव नाही, कशालाच भाव नाही, करणार काय? चोपडा शहरासह ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचा तुटवडा असल्याने 8 एप्रिलपासून लसीकरण ठप्प झाले आहे। लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरण केंद्रापासून परत जावे लागत आहे। लसीकरणाचा स्टॉक आल्यानंतर लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे। उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर यांनी ही माहिती दिली। एकीकडे 11 ते 14 एप्रिल वॅक्सिन महोत्सव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे, मात्र केंद्रावर लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना लसीकरण कसे मिळणार हा देखील विचाराधीन एक प्रश्न आहे। या ठिकाणी लस घेण्यासाठी आलो असता या ठिकाणी लस उपलब्ध नाही, मी स्वतः दुकानदार असल्याने पहिले लसीकरण करून घेऊ, मग दुकानदारी करून सुरू करू, त्या हिशोबाने लस घ्यायला आलो असता इथं दुकान हॉस्पिटलला लस उपलब्ध नसल्याने या ठिकाणी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक दुकानदाराने लस घ्यावी, आवर्जून घ्यावी, कारण की त्याने तरी कमीत कमी कोरोनाचे जे पेशंट आहे ते कमी होण्यास मदत होईल, आपल्याकडनंही सुद्धा प्रसार होऊ शकतो दुकानदाराकडून आणि गिरायकाकडून दुकानदाराला, त्या हिशोबाने प्रत्येक दुकानदाराने लस घ्यावी ही विनंती करतो मी या ठिकाणी पुन्हा एक वेळा, आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटला सांगू शकतो की लसीकरणासाठी जितकी जास्तीत जास्त लसीचा पुरवठा चोपडा तालुका उपजिल्हा रुग्णालय जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी चोपडे येथे फार कोविडचे पेशंट खूप प्रमाणात असल्याने लसीकरणासाठी लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी
ही गव्हर्नमेंटकडे विनंती. आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय चौकात ज्या दिवसापासून लसीकरण केंद्र सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून रेग्युलर लसीकरण होत आहे. आता फक्त कालपासून थोडासा लसीकरणाचा लसीकरण लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरणाचा प्रॉब्लेम आहे. शासन दरबारी याविषयी आपलं बोलणं चालू आहे. जशी लस उपलब्ध होईल आपलं सेंटर पुन्हा कार्यान्वित व्यवस्थित रेग्युलर होईल. लसीकरणाबाबत चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अडावर, सहार्डी, धानोरा, गोरगावले, आतेट, लातूर, वैजापूर आणि उपजिल्हा रुग्णालय चोपडा या अशा 8 शासकीय केंद्रांमध्ये COVID-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये कोविशिल्ड लसीचा वापर केला जात असून प्रत्येक व्यक्ती जो लसीकरणासाठी पात्र आहे त्याने 2 डोस लसीचे घेतले पाहिजे. 2 डोस लसीचे घेतल्यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसानंतर त्यांना पूर्ण प्रतिकार क्षमता या लसीकरणापासून प्राप्त होण्याची शक्यता असते. आणि लसीकरण घेतल्यानंतरही जे नियम आहे कोविडचे ते कमीत कमी 3 महिने पाळणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये मास्कचा वापर करणे, गर्दीचे ठिकाणी जाणे टाळणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझेशन करणे हे आवश्यक आहे. तरच आपण हे लसीकरण केल्यानंतरही सुरक्षित राहू शकतो. लस घेतली म्हणून आपण एकदम जिंदास होऊन आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करू नये. तर आतापर्यंत चोपड्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे 1552 जणांचं लसीकरण झालेलं आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी 900 रुपयाचे इंजेक्शन 4 ते 5 हजार रुपयाला विकले जात आहे. विदर्भाची राजधानी आणि राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा जाणवत आहे. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला पहिल्या दिवशी 2 इंजेक्शन मिळाली, मात्र नंतर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. संपूर्ण नागपूर शहरात कुठेही इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांनी अमरावती येथे त्यांचे नातेवाईक प्राध्यापक अनिल गोटे यांना विचारणा केली. अनिल गोटे हे स्वतः अमरावतीवरून 4 इंजेक्शन घेऊन नागपूरला रात्रीच रवाना झाले. विशेष म्हणजे 899 रुपये किंमत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे 4 ते 5 हजार रुपये देऊनही नागपुरात इंजेक्शन मिळत नाही हे वास्तव्य आहे. माझे नातेवाईक आहेत नागपूरला, त्यांना कोरोना झाला आणि ते रिम्समध्ये गेल्या 4 दिवसापासून ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी त्यांना अर्जंटमध्ये इंजेक्शन सांगितले होते. तर माझे नातेवाईक जवळपास नागपूरच्या सर्व मेडिकल त्यांनी ढुंढाळलेत, फक्त 2 इंजेक्शन त्यांना मिळू शकले. त्यांनी मला फोन केला आणि अमरावतीला मी सगळे मेडिकल फिरलो आणि मला मोठ्या प्रयत्नाने हे 4 इंजेक्शन मिळालेले आहेत. नागपूरला इंजेक्शन मिळालेलं नाही त्याच्यामुळे ते हतबल झालेत आणि मी आता इथून ते इंजेक्शन घेऊन जात आहे. त्यांच्या किती रुपये मिळाले, काही जास्त पैसे घेतले का? नाही, अजिबात जास्त पैसे घेतलेले नाहीत, अगदी वाजवी किमतीत मला मिळालेले आहेत. जे रेट्स आहेत याच्यावरती त्याच पद्धतीने मला ते मिळालेले आहे. संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लसीकरणाला सुद्धा सुरुवात झाली. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये 73 लसीकरण केंद्रावर 45 वर्षाच्या वरील नागरिकांना लसीकरण सुरू झालं होतं. लसीकरण केंद्रावर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा दिसून आला. मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये आज सायंकाळपर्यंत पुरेल एवढाच लस साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती जिल्ह्यात दररोज 8 हजार लोकांना लसीकरण केलं जातं, मात्र आज जिल्ह्यात 4220 एवढा लस साठा उपलब्ध असल्याने आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद पडू शकते. जिल्ह्यात 2,07,160 एवढा लस साठा उपलब्ध झाला होता, त्यापैकी आतापर्यंत 2,02,940 एवढ्या नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र आज काही लसीकरण केंद्र दुपारीच बंद पडेल अशी अवस्था निर्माण झाली आहे. शासनाला एक नम्र विनंती करतो की शासनाने त्वरित लसीकरणाचा जो तुटवडा इथे अमरावतीमध्ये म्हणजे निर्माण तो झालेला आहे तर त्यांनी त्वरित इथे लसी पुरवण्यात याव्यात, जेणेकरून सर्व नागरिकांना व्यवस्थित लस ती म्हणजे आपल्या म्हणजे मिळू शकेल. इथे आम्ही रांगेमध्ये आहोत. इथून अशी माहिती मिळत आहे की फक्त 60च फक्त लसी चे म्हणजे इंजेक्शन्स ते बाकी आहेत. आता जे काही असतील त्यांना मिळेल आणि बाकीच्यांना मिळणार नाही. तर शासनाने त्वरित याचा पाठपुरावा करावा आणि लसीकरण केंद्रावर व्यवस्थित पुरवठा करावा अशी मी
विनंती करतो, एक नागरिक आहे अमरावती. सुभाष वैरागडे, अमरावती. आज आमच्यासोबत बरेचसे लोक इथे उभे आहेत, 100 वर लोक उभे आहे आणि 60 लोकांना लस मिळेल एवढीच लस इथे फक्त उपलब्ध आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्यावं की सगळ्यांना लस पुरेल, कारण कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्या लसीकरणाशिवाय दुसरा कोणताच उपाय आमच्याकडे उरलेला नाही आहे आणि तो उपाय पूर्ण करण्यासाठी लसीकरण आम्हाला सगळ्यांना व्हावं, त्यासाठी आपण हा साठा वाढवावा हीच इच्छा. राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून राज्यातील अनेक कोरोना लसीकरण केंद्र लसीअभावी बंद पडले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लस महोत्सवाचे आवाहन करत सर्वांना लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यावर अमरावती शिवसेनेचे महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. योग्य आहे, ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रात हे अग्रेसर होत आहेत, माझं असं मत आहे की यांनी लसीकरणाच्या बाबतीत अग्रेसर व्हावं, नुसतं बोलून चालत नाही. तर अमरावती शहरात 73 जवळपास जे केंद्र आहेत आणि जवळपास रोज 8000 लसीकरण दिवसभरात होते, पण आज त्यांच्याकडे जवळपास 4 ते 4500 लसीकरण शिल्लक आहे. याचा अर्थ काय की यांची योजना जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, लसीकरण, टीकाकरण किंवा त्याचा उत्सव करा, त्या उत्सवासाठी तुम्ही म्हणजे एखादा उत्सव करण्यासाठी त्याला साहित्य तर लागेल. लोक लस घेण्यासाठी तयार आहे, एकीकडे हे म्हणतात का बा आम्ही प्रत्येकाला लस देण्यासाठी तयार आहोत, पण शहरात आज दिवसभरात अर्ध्या दिवसातच हा लस साठा संपल्यानंतर लस टीकाकरण हे बंद होणार आहे. मग याचं उत्तर यांनी कसं द्यावं? ज्या पद्धतीनं इतर क्षेत्रात हे ॲग्रेसिव्ह झालेले आहे, वेगवेगळे विनाकारणचे मुद्दे हे उपस्थित करत आहे, तर सर्वात पहिले जान आहे तो जहान आहे. आपल्या नागरिकांना वाचवण्याचं प्रत्येक राजाचं पहिलं कर्तव्य असते आणि म्हणून यांनी सर्वात पहिले इतर सगळे मुद्दे सोडून लसीकरणावर भर द्यावा. आणि लसीकरणाचा साठा जसा आता काल आम्ही याच्यात मीडियामध्ये पाहिलं की 85 लाख आजपर्यंत महाराष्ट्रात त्यांनी दिले, महाराष्ट्राची जनसंख्या 12.5 कोटी आहे आणि 4,73,000 रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. त्याच तुलनेत गुजरातमध्ये यांनी 80 लाख दिलं, तिथली लोकसंख्या 6.5 कोटी आहे फक्त आणि 17,000 फक्त तिथले ॲक्टिव्ह पेशंट आहे असं यांनी दाखवलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो हा दुजाभाव जे करतायत, हा दुजाभाव यांनी थांबवला पाहिजे, कारण शेवटी राजा हा पूर्ण देशाचा आहे. त्यांनी प्रत्येक राज्याकडे एकसारखं लक्ष देऊन हे लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून इथली जनता आणि तिथली जनता यात भेदभाव करू नये, असं आमचं मत आहे. दुचाकी अडवल्याने एका पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर घडली. एका दुचाकीवर 3 जण जात असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने थांबवले असता त्यातील एकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. हाँ, एक खड़का चौफुली के पास एक वाहतूक कर्मचारी को हमारे एक आदमी ने 3 सीटर पे, 3 लोग चल रहे थे 2 सीटर व्हीकल पे, तो एक आदमी ने काफ़ी बिगाड़ किया और उतर कर चाटा मारा 1-2 बार. तो ऐसे केसेस को हम सब ऑफिसर्स कर्मचारी बहुत सीरियसली लेते हैं, क्योंकि अगर एक सरकारी कर्मचारी जो अपने यूनिफॉर्म में ड्यूटी कर रहा है उस पर हाथ उठाना, ये क्लियर कट लीगल वॉयलेशन है. 353 में उस पर हमने दाखिल अभी करने का प्रोसेस शुरू कर दिया है, FIR दाखिल हो रहा है और जैसी कानूनी कार्रवाई ये पूरी करेंगे और इसमें जो हमारा कर्मचारी है उसको जिस तरीके से हम न्याय दिला पाए वो बिल्कुल दिलाए. सर, गाड़ी के ऊपर तीन लोग थे, 353 एक के ऊपर दाखिल किया कि 3 के ऊपर दाखिल किया? नहीं, जिसने चाटा मारा है, क्योंकि बाकी लोगों ने कुछ नहीं किया, जिसने चाटा मारा है जैसा जैसा हमारे कर्मचारी ने बताया, जैसा जैसा हुआ था वहाँ पे भीड़ भी जमा थी थोड़ी और बाद में वो चाटा मार के भागा भी. क्लियर कट जो इंडिकेशन देता है कि वो खुद भी डर गया था, बाद में हमारे ही DB के स्टाफ ने उसको ढूंढ कर लेकर आए, तो हमने दाखिल 353 जिसने चाटा मारा है उस पर ही करा. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.